हाय फ्रेंड्स, मी अदिती। अदितीज बुक ऑफ रेसिपीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। माझं चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। आजच्या व्हिडिओमध्ये ही जी कैरी आहे ती वर्षभर कशी साठवून ठेवायची ते आपण बघणार आहोत। त्याच्यासाठी मी ह्या 1 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत, त्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। कैरी पूर्ण घट्ट बघून घ्यायची, आतमध्ये जरा पण पिकलेली असता का म्हणे, तर अशा ह्या कैऱ्या घ्यायच्या, छोट्या छोट्या कैऱ्या घ्यायच्या, म्हणजे त्या खूप छान तयार होतात। आता इथं मी एक बरणी घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ही प्लास्टिकची बरणी आहे, तुम्ही याच्याऐवजी काचेची बरणी पण वापरू शकता। ह्या ज्या कैऱ्या आहेत तर त्या मी आता सगळ्या या बरणीमध्ये ठेवून घेतलेल्या आहेत। आमच्या कोकणामध्ये याला खारातले आंबे असं म्हणतात। हे वर्षभर आंबे या पाण्यामध्ये राहतात आणि कधीही आपण काढून धुवून ते जेवणासोबत तोंडी लावायला घेऊ शकतो, फार छान लागतात ते। सगळ्या कैऱ्या मी या बरणीमध्ये आता ठेवून घेतलेल्या आहेत। आणि याच्यामध्ये मी जवळजवळ 1/4 कप हे मीठ वापरलेलं आहे, तर हे मीठ मी याच्यामध्ये घातलेलं आहे। याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त ठेवायचं, कारण या मिठामुळेच ही कैरी वर्षभर टिकून राहते। आल्यानंतर मी याच्यामध्ये 1 चमचा हिंग घातलेला आहे। हिंगामुळे सुद्धा या कैऱ्या वर्षभर खूप छान टिकतात। हिंगामुळे कैरी खराब होत नाही किंवा मऊ पडत नाही। आणि हा आहे छोटासा तुटीचा खडा, तर याच्यामुळे कैरी छान कडक राहते, मऊ पडत नाही। आणि कैरीच्या आतमध्ये जे आपण पाणी ओततो तर ते पण खराब होत नाही। आणि आता याच्यामध्ये मी पाणी ओतलेलं आहे। कैऱ्या पूर्णपणे पाण्यात बुडतील इतपत त्याच्यामध्ये पाणी ओतायचं। आणि मी या बरणीचं आता झाकण घट्ट लावून घेतलेलं आहे। आणि हे बरणीतलं जे पाणी आहे ते मी हलवून घेतलेलं आहे, म्हणजे मीठ या पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळेल। आणि ही बरणी आता अशीच ठेवून द्यायची आहे। आणि पहिले 4-5 दिवस हे रोज पाणी असं मिक्स करायचं आहे, म्हणजे ह्या पाण्यामध्ये हे जे मीठ आहे ते छान विरघळतं। आणि जवळजवळ महिनाभर ही बरणी अशीच ठेवून द्यायची आहे। हे 1 महिन्यानंतर हे आंबे खारट होतात आणि 1 महिन्यानंतर आपण हे काढून धुवून खाऊ शकतो। मी हे पाणी चांगलं हलवून घेऊन हे मीठ आहे ते पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। हे बघा, हे माझ्याकडे गेल्या वर्षीचे साठवलेले आंबे आहेत। हे बघा, हे गेल्या वर्षीची माझ्याकडची खारातली कैरी आहे। हे बघा, याच्यामधलं पाणी जरा सुद्धा खराब झालेलं नाहीये। आणि तुम्ही बघू शकता याच्यामधला आंबा पण पूर्णपणे कडक आहे, तो कुठंही मऊ पडला किंवा खराब झाला असं झालेलं नाहीये। खूप छान असा आंबा राहिलेला आहे, एकदम घट्ट अशी कैरी राहिलेली आहे।
तर वापरण्यापूर्वी ही साध्या पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची. ही बघा, मी आता ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तुम्हाला आता मी ही कापून दाखवते. हे बघा, कापताना पण मस्त अशी घट्ट अशी कैरी आलेली आहे आणि हे बघा परफेक्ट अशी ही खारवलेली कैरी तयार झालेली आहे. एका वर्षाने सुद्धा तुम्ही बघू शकता पूर्णपणे घट्ट अशी कैरी राहिलेली आहे आणि जेवताना तोंडी लावण्यासोबत ही कैरी खूप छान लागते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.